ब्रिजभूषण सिंह यांना क्लीन चिट गुरुवारी दिवसभर गाजली ती ही हेडलाईन मागच्या सहा महिन्यांपासून देशातले टॉपचे पैलवान ब्रिजभूषण यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करत आहेत महिला पैलवानांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप ब्रिजभूषण यांच्यावर आहे पैलवानांच्या या आंदोलनाची दखल अगदी जागतिक संघटनांनी घेतली पण जेव्हा ब्रिजभूषण यांना अटक होईल अशी शक्यता निर्माण झाली तेव्हाच बातमी आली ब्रिजभूषण यांना क्लीन चिट मिळाल्याची साहजिकच ब्रिजभूषण सुटले अशा चर्चा होऊ लागल्या आणि तेव्हाच दुसरी बातमी आली ब्रिजभूषण यांच्या विरोधात एक हजार पानांची चार्जशीट दाखल त्यामुळे आता प्रश्न निर्माण होतोय की चार्जशीटमुळे ब्रिजभूषण सिंह अडकणार की क्लीनचीटमुळे सुटणार नेमकं काय होणार पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू ब्रिजभूषण यांच्यावर दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले होते पहिला गुन्हा सहा महिला पैलवानांनी दिलेल्या तक्रारीनुसार तर दुसरा गुन्हा अल्पवयीन महिला पैलवानानं केलेल्या तक्रारीनुसार पॉक्सो ऍक्ट अंतर्गत दाखल करण्यात आला यातल्या दुसऱ्या गुन्ह्यात ब्रिजभूषण यांना पोलिसांकडून क्लीनचीट मिळाली मात्र सहा महिला पैलवानांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर चार्जशीट दाखल करण्यात आली आहे आधी बघूयात ब्रिजभूषण यांना क्लीन क्लीनचीट कशामुळे मिळाली पोलिसांनी सादर केलेल्या माहितीनुसार पॉक्सोच्या तक्रारी अंतर्गत पोलिसांना एकही पुरावा सापडला नाही त्यात पीडिता आणि तिच्या वडिलांनी दिलेले जबाबही महत्वाचे ठरले या अल्पवयीन पीडितेनं आपल्या पहिल्या जबाबात ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता मात्र दुसऱ्या जबाबात आपलं शोषण झालं नसून खूप प्रॅक्टिस केल्यानंतरही सिलेक्शन झालं नाही आणि भेदभाव केल्याच्या रागातून ब्रिजभूषण यांच्या विरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार केल्याची माहिती दिली पीडितेच्या वडिलांनीही रागाच्या भरात तक्रार केल्याचा जबाब दिला याच आधारावर दिल्ली पोलिसांनी पॉक्सोचा गुन्हा मागे घेण्याबद्दल कोर्टात कॅन्सेलेशन रिपोर्ट सादर केला आता चार जुलैला कोर्ट याबद्दल करेल जे अर्थातच यांच्या पारड्यात वजन असेल पॉक्सो अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात क्लिनचीट मिळाल्यामुळं ब्रिजभूषण यांच्या पुढचा मार्ग सोपा झाल्याची चर्चा आहे याचं कारण म्हणजे पॉक्सो कायद्याअंतर्गत असणाऱ्या तरतुदी दोन हजार बारामध्ये मध्ये तयार करण्यात आलेल्या या कायद्यानुसार अठरा वर्ष वयापर्यंतच्या बालकांना लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण दिलं जातं एखाद्या व्यक्तीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर कोर्टाच्या वॉरंट शिवाय अटकेची तरतूद करण्यात आली आहे मात्र त्यानुसार ब्रिजभूषण यांना अटक करण्यात जर पॉक्सोचा गुन्हा सिद्ध झाला असता तर ब्रिजभूषण किमान दहा वर्षांची शिक्षा झाली असते सोबतच पॉक्सोचा गुन्हा अजामीन पात्र असल्यानं जामीन मिळणंही कठीण होतं पण आता पॉक्सोचा गुन्हाच नसल्यानं ब्रिजभूषण यांना अटक होणंही अवघड आहे आणि झालीच तर जामीन मिळणं सोपं असणार आहे पण या एका गुन्ह्यात क्लीनशीट मिळाली म्हणजे ब्रिजभूषण निर्दोष आहेत का तर अजून तरी नाही इथं मुद्दा चर्चेत येतो तो त्यांच्यावर दाखल असलेल्या चार्जशीटचा सहा महिला पैलवानांनी केलेल्या आरोपानुसार ब्रिजभूषण यांच्यावर चार्जशीट दाखल झाली आहे या पैलवानांनी ब्रिजभूषण यांनी अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचे लैंगिक सुखाची मागणी केल्याचे आरोप केले आहेत पोलिसांनी दाखल केलेल्या हजारपानी चार्जशीटमध्ये या सहा महिला पैलवानांनी दिलेले जबाब साधारण पंचवीस साक्षीदारांचे जबाब आणि काही डिजिटल पुरावे आहेत या सगळ्याच्या आधारावर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्यावर आय पी सी तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न अ आणि तीनशे चोपन्न ड या कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत ही तिन्ही कलम आणि शिक्षेची तरतूदाता समजून घेऊयात पहिलं आहे कलम तीनशे चोपन्न म्हणजेच विनयभंगाचं एखाद्या स्त्रीला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन तिच्यासोबत केल्यास किंवा के जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यास आणि ते सिद्ध झाल्यास एक ते पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते कलम तीनशे चोपन्न अंतर्गत सिद्ध झालेला गुन्हा हा अजामीन पात्र आहे यात फक्त कोर्टाच्या परवानगीनंच जामीन मिळू शकतो ब्रिजभूषण यांच्या प्रकरणात महिला पैलवान आणि वकिलांपुढं मुख्य आव्हान हे आरोप सिद्ध करण्याचा असेल कारण कायद्याच्या तरतुदीनुसार तक्रारदार स्त्रीला संबंधित आरोपीनं आपल्याशी गैरवर्तन केलं हे कोर्टात सिद्ध करावं लागतं दुसरं आहे कलम तीनशे चोपन्न अ एखाद्या महिलेशी शारीरिक जवळीक साधण्यासाठी बळजबरी करणं लैंगिक सुखाची मागणी करणं लैंगिक हेतून स्पर्श करणं यात गुन्हा सिद्ध झाल्यास आर्थिक दंड आणि तीन ते पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते पण मुख्य म्हणजे हा गुन्हा जामीन पात्र आहे तिसरं आहे कलम तीनशे चोपन्न ड महिलेचा पाठलाग करणं इच्छेविरुद्ध वारंवार संपर्क करणं हा गुन्हा सिद्ध झाला तर आर्थिक दंड आणि तीन ते पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे हा गुन्हा ही जामीन पात्र आहे पॉक्सो ऍक्ट नुसार गुन्हा सिद्ध झाला असता तर ब्रिजभूषण यांना तातडीनं अटक झाली असती सोबतच सात वर्षांच्या किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेची तरतूदही होती कोर्टात खटला सुरू झाल्यावर ब्रिज भूषण यांना आपलं निर्दोषत्व सिद्ध करावं लागलं असतं पॉक्सो ऍक्टच्या तरतुदींनुसार ब्रिजभूषण यांना निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत दोषी ग्राह्य धरण्यात आला असत साहजिकच अशा वेळी त्यांना कठीण आता मात्र पैलवान आणि त्यांच्या वकिलांना यांच्यावरचा विनयभंगाचा आरोप सिद्ध करावा लागेल जोपर्यंत केस सुरू राहील आणि गुन्हा सिद्ध होणार नाही तोपर्यंत पोलिसांना ब्रिजभूषण यांना अटक करता येणार नाही आंदोलन करणारी पैलवान साक्षी मलिक हिनं पोलिसांनी कमकुवत चार्जशीट दाखल करून ब्रिजभूषण यांना पळवाट शोधून दिली आहे असा आरोप केलाय तर दिल्ली पोलिसांनी सखोल चौकशी करण्यात येईल याचं आश्वासन दिलं आहे आता कोर्टात केस उभी राहताना पोलिसांच्या तपासात पुढे आलेल्या गोष्टी ब्रिजभूषण यांच्या विरोधात दिलेल्या साक्षी आणि पुरावे आणि सोबतच अल्पवयीन पीडितेनं मागे घेतलेला जबाब या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका